आजचे उद्घाटक यांचा सन्मान आपण शाल देऊन करावा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावा। पराकबाईने आताच सांगितलंय, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। पराकबाई हिंदीमध्ये नंतर तुम्हाला सांगतो मी, गेल्या 5 वर्षात ते उतले नाहीत, मातले नाहीत आपण बघितलं। मी आदरणीय आशिष शेलार साहेबांना विनंती करतो आपल्याला संबोधन करावं। आज भारतीय जनता पार्टी की चुनावी ऑफिस के उद्घाटन के लिए मुंबई अध्यक्ष श्री आशीष शेलार जी, मेरे मित्र, मेरे मार्गदर्शक मनोज भाई कोटक जी, किरीट भाई सोमैया जी, परमेश्वर सदन जी, नलावड़े सर जी, महायुति के सभी लोग, आरपीआई जी राजा गांगुड़े जी, मैं इतना वचन देता हूं कि जो 5 साल में लोगों की उम्मीदें पूरी करने की जो मैंने कोशिश की, अगर उसमें कुछ बाकी रह गया तो बाकी संपूर्ण कार्य हम पूरा करेंगे। एक निष्ठा से काम करने वाला, एक ईमानदारी से काम करने वाला आपके सामने एक उम्मीदवार खड़ा है, उसको जिताने की हम सबकी फर्ज है। और मैं एमएलए बन के नहीं, हम सब एमएलए बन के विधानसभा में घाटों पर का रिप्रेजेंटेशन के लिए जो मुझे भेजने के लिए आप सब लोग जो प्यार से जुड़े हो, मैं आप सभी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। हम तुम्हारे साथ हैं। हमारे पास पराग भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारे पास और 15 दिन है, 15 दिन हमें घर घर, एक भी घर बाकी नहीं रहना चाहिए। जो 100% अपने को मालूम है कि ये भारतीय जनता पार्टी के फेवर में ही वोट देने वाला है, उसके घर पे भी हमें सभी को जाना है, सभी को वॉलंटियरली काम करना है। और देश के विकास में जो मेरा साथ सहकार, जो भी मैं छोटा बड़ा मोदी जी को सहकार कर सकूँ, उसके लिए मेरा प्रयत्न हमेशा चालू रहेगा। जय हिंद, जय भारत। पराग भाई, मी विनंती करतो आशिष शेलार यांचा सन्मान वस्तीमध्ये, त्या वसाहतीमध्ये, त्या चाळीमध्ये त्यांना मानणारे असतात ते, म्हणून त्यांची गरज आपल्याला, आम्ही अशी भूत बांधणी करून त्यांच्या समोर एवढ्या 2 दिवसात ठेवणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा प्रचार करून त्यांना लाखोच्या संख्येने आम्ही निवडून आणू। बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धाचा, शिवाजी महाराजांचा जय भीम, जय भारत। श्रीधर साळवे आरपीआयचे नेते महाराष्ट्र प्रदेश, त्यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करा। उपस्थित सभी साथियों, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, भाजपा के सदस्य और हमारे शिवसेना के सभी सदस्य, आज हम यहाँ इकट्ठे हुए हैं। इस चुनाव में जो उम्मीदवार खड़ा है उसने किसी से उम्मीद नहीं की है, ना किसी से कुछ मांगता है, ना किसी को कोई तकलीफ देता है। सारे बिल्डर यही कहते हैं कि ये आदमी वापस चुन के रखे, ना कहीं हाथ है, ना बात है, ना दांत है, कुछ नहीं। भाई तू तुम्हारा काम कर, कुछ लगे तो मेरे से लेके जा। ये जो छवि उन्होंने खड़ी की है बहुत बड़ी बात है। और इसके पहले यह आदि जे अपन अनुभव ले, प्रत्येक ठिकाणी हाथ, ये जे डेव्हलपमेंट चालू झालं ते काहीतरी हात, प्रत्येक ठिकाणी हात। त्यामुळे बिल्डर स्वतः वैतागले घाटकोर मधले आणि त्यांनी वरपर्यंत तक्रारी केल्या, यांची गेल्या 5 वर्षात कुठलीही तक्रार नाही, कुठलंही त्यांच्या बाबतीत म्हणजे लोक नाराज नाहीत, भेटतात, प्रत्येकाला काम होणार असेल तर हो सांगतात, नाही म्हटल्याने की थोडासा राग येतो लोकांना, परंतु ते सत्य बोलतात। त्यामागे कारण असं असतं की मी लपक्षपण बोलून केलं आहे, जे असेल ते उघडपणे सांगतो, बाबा हे काम नाही होणार तर नाही होणार, आणि होणार असेल तर जीवाचं रान करून करणार, पदरचे 2 पैसे खर्च करणार, परंतु ते काम करून देणार। हा अनुभव आम्ही घेतलेला रिपब्लिकन पक्षाने, रिपब्लिकन पक्ष गेली 10 वर्ष तुमच्यासोबत आहे आणि पहिले मित्र आम्ही आहोत युतीमधले, महायुतीमधले, याचा आपण जरा लक्ष ठेवावं। पहिल्या मित्राला जास्त वाटा मिळायला पाहिजे। तर आपण निश्चिंत राहा शेलार साहेब, शेलार साहेब आपण निश्चिंत राहा, त्यांची छबी फार म्हणजे अगदी निष्कलंक आहे आणि त्या जोरावर ते 100% ते निवडून येतील, न मत देणारा सुद्धा मत देईल याची मला खात्री आहे। आणि आम्ही असं आयोजन केलं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने की प्रत्येक बूथमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत, परंतु अशी 3 माणसं किंवा 5 माणसं, त्यामध्ये 2 महिला असतील किंवा पुरुष असतील, ते त्या बूथप्रमाणे जेवढी लोक आहेत, एका बूथमध्ये साधारणतः 900 ते 1200 लोक असतात, त्या 1200 लोकांपर्यंत रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत फिरतील आणि त्यांना सांगतील
ही परीक्षा का हवे आणि का आपल्याला त्यांना मतदान करायचंय ही पाच लोक निवडून आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय आमचे नेते माजी खासदार किरीट सोमय्याजी, आमचे मित्र आणि या विभागातील लोकप्रिय नेते मनोज कोटकजी, शिवसेना पक्षाचे नेते परमेश्वरजी नलावडे साहेब, आरपीआयचे आमचे नेते सावी साहेब, आरपीआयचे आमचे नेते आणि एनसीपीचे नलावडे साहेब आणि आपले लोकप्रिय उमेदवार परागभाई शहा, रवी पुंज आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी. या कार्यालयाचं उद्घाटन या निवडणुकीपुरताचं जरी झालं असलं तरी सर्वार्थाने 24 तास 7 दिवस 365 दिवस जनतेच्या समस्येसाठी घाटकोपर मधल्या नागरिकांच्या अडीअडचणीसाठी त्यांच्या घरातल्या दुःखाच्या वेळेला सुद्धा मदत करण्यासाठी एकच दरवाजा सातत्याने उघडा असतो, तो दरवाजा पराग शहा यांचा असतो. याच्याबद्दल मला पूर्ण कोविडच्या काळात त्यांनी केलेलं कार्य, घरपोच धान्य, घरपोच अन्न, कोविडच्या काळात आवश्यक असलेले बेड्स, आयसोलेशन सेंटर्स आणि या सगळ्यातून एक सामूहिक किचन, की ज्यातला माझ्या मतदारसंघातला एकही माणूस हा भुका राहू नये, या सर्व पद्धतीचं सर्वस्वी अर्पण करून भूमिकेचं काम करणारा नेता हा आमचे पराग शहा आहे. आणि म्हणून केवळ निवडणुकीसाठी नाही, साळवी साहेब तुम्ही बोललात ते बरोबर आहे, कोणी आलं तर बाबा तू माझ्याकडनं घे पण तुझी अडचण दूर होते. आणि ही सेवाभावी वृत्ती, मला वाटतं ही सेवाभावी वृत्तीच पराग शहा यांचा विजय गेल्या वेळेला पडलेल्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मताधिक्याने विजय मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एक कर्मठ कार्यकर्ता, एक कर्मठ विचारधारेशी प्रतिबद्ध असलेला आमचा नेता आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची वृत्ती, हे मला वाटतं पराग शहा यांची जमेची बाजू आहे. या साई लोकसभा क्षेत्रामधल्या या साई विधानसभा यामध्ये पुन्हा महायुतीचं वारं दिसतंय आणि या वेळेला किरीटभाई मला आश्चर्य वाटणार नाही की या लोकसभा क्षेत्रामध्ये साईच्या साई जागा या महायुतीच्याच निवडून येतील याबद्दल मनात शंका नाही. मित्रांनो, राहिलेल्या 15-16 दिवसामध्ये प्रत्येक मतदाताच्या समोर घरी जाऊन त्याला आपलं पॅम्पलेट पोचवणं, त्याला स्लिप पोचवणं, त्याला मतदानापर्यंत घेऊन आणणं हे कार्य आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि ते कार्य या कार्यालयातून त्याचं मॉनिटरिंग होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पराग भाई, आपकी उमेदवारी भले सबसे आखिरी में घोषित हुई हो लेकिन सबसे पहले 23 तारीख पर सुबह 10:30-11:30 बजे 36 में से पहला कोई विधानसभा का निकाल आएगा वो पराग शहा के विजय का आएगा. और उसके बाद भारतीय जनता पार्टी महायुक्त किरीट भाई हमारे गांव के खार के और मनोज भाई मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में आ चुके हैं, तो पहला पराग का करो फिर मेरा करो, लेकिन हम दोनों भी विधानसभा में जाएंगे. बहुत बहुत अभिनंदन. धन्यवाद.